मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय हा खूप दुर्मिळ आहे, कारण बैरजी नाईक यांच्याबद्दलची माहिती सहजासहजी कुठे उपलब्ध होत नाही. पाहायला गेलं तर बैरजी नाईक कुठे आणि राजमालामध्ये जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज कुठे, नियतीने कशा गाठीभेटी ठरवून आणल्या असतील देवच जाणो. असे हे बैरजी नाईक ज्यांनी शस्त्र नाही पण बुद्धीचे अस्त्र चालवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली. हे बैरजी नाईक एका रामोश्याचं पोर होतं. कधी पोटाची खळगी भरायला तर कधी मित्रांना हसवायला, नकला करायला, रूप धारण करायला तर कधी पोट भरण्यासाठी रानावनात शिकार करायला त्यांना खूप आवडते. मित्रांनो, निसर्गासारखा गुरु नाही आणि अनुभवासारखं शिक्षण नाही. बैरजी नाईक हे लहानपणापासूनच खेळकर वृत्तीचे. गावातील ते 12 बलुतेदाराच्या घरी चाललेली कामे पाहायचे, ते काम करायला मदत करायचे. आपल्याला तसं काम येतंय का ते पाहायचे. कधी गावात येणारे गोसावी, नंदीवाले, कोकावाले, बैरागी, मर्याई, भिकारी, खेळणीवाले, वाळ्या मनगटावाले जे कोणी येतील त्यांचे निरीक्षण करावे, त्यांचे आवाज हुबेहूब काढावे असे त्यांचे छंद. त्यांचे पोशाख मनात साठवायचे आणि तेच खेळ करायचा. याचे हुबेहूब आवाज काढायचे, लोकांची गमतीशीर भविष्य सांगायचे, पण कुणाला ठाऊक यांचे भविष्य काय लिहिले असेल. जर ज्यावेळी ज्याला कोणी म्हटले असते की तू शिवरायांच्या सैन्यात जाशील, नाहीतरी तू शिवरायांचा एक दिवस मित्र होशील असं सांगितलं असतं, तर बोलणाऱ्याला वेड्यात काढलं असतं. पण नियतीने बैरजी नाईकांच्या भविष्यात काय लिहिले होते ते त्यांच्या बापड्यालाही माहीत नव्हते. काही बालकांकडे जन्मजात काही गुण असतात हे विज्ञानानं सिद्ध केलंय. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि तसंच झालं. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात राहायला आले त्यावेळी लोक पुण्यात राहायला घाबरत होते. लोक राहायला यावे म्हणून जो कोणी पुण्याच्या रानात माजलेला लांडगा मारून आणेल त्याला जिजाऊ आईसाहेब शिवरायांच्या हातून सोन्याचं कळं द्यायच्या. बैरजी नाईकांना ही बातमी कळली. लांडगं मारणे असो वा रानातली इतर प्राण्यांची शिकार असो, बैरजी नाईकांच्या डाव्या हाताचा खेळ होता. त्यांनी मारलं लांडगं आणि कापली त्याची शेपटी आणि गाठला पुण्याचा शिवनेरी किल्ला. शिवरायांना शेपटी दाखवायला उतावीळी झालेला बैरजी नाईक आऊसाहेबांना विचारू लागला, मासाहेब राजा कुठं आहेत, लांडगा मारून ही पहा शेपटी आणली या, नाव काय तुझं. मी रामुशाचा बैरजी. अरे पण शिवबा बाहेर खेळायला गेलेत, दाखवलीस ना शेपटी, जा आताकडं घेऊन. पण आईसाहेब एकदा मला शिवबांना भेटायचं आहे. मग जा गावात बघ मैत्राबरोबर कुठं लगोरीचे खेळ खेळत असतील ते, नाहीतर विठू दांडू खेळत असतील. त्या माऊलीला तरी कुठं माहीत होतं की आपण सांगितलेला कृष्ण जसा यमुनेकाठी पेंद्या वाकड्या सुदामाला घेऊन बाललीला करत होता, तसा आपला शिवकृष्ण तानाजीला घेऊन गनिमांना ठेचण्याची तलवार लीला इतक्या लवकर खेळेल. बैरजी शोधत शोधत रानात आले, तेवढ्यात मोर ओरडल्याचा आवाज झाला आणि लगेच पोरांचा गलका ऐकू येऊ लागला. बैरजी पुढं गेले. शिवाजी राजे आणि पोरं विठीदांडू खेळत होते. एवढ्यात बैरजी बोलले, तुमच्यात शिवाजी राजे कोण आहेत. एवढ्यात शिवराय पुढे झाले, का रे मीच शिवबा, काय काम आहे. राजे मुजरा तुम्हाला बघायचं होतं, मी लांडगा मारून आलो या. आईसाहेबांनी कडं दिलं, पण म्या म्हणलं मला राजांना भेटायचं आहे, तर त्या म्हणाल्या गावात खेळायला गेल्यात आणि तुम्ही तर सगळे राहणात. राजा येऊ का मी तुमच्यात खेळायला, तुला काय काय येतं. मला सगळं येतं, मी शिकार करतो, तलवार चालवतो, कुस्ती खेळतो आणि बर का मी भविष्य पण सांगतो. तेवढ्यात सगळी पोरं ओरडली, मग सांग बघू आमचं भविष्य. आणि बैरजी सांगू लागला, मी यायच्या अगोदर तुम्ही तलवार तलवार खेळत होतात, मी येताच मोर ओरडला. तो मोर नव्हता, तो झाडावर बसलेला एक पोरगा होता आणि तुम्ही लपवलेल्या तलवारी जाळीत हायत्या. ते ऐकून महाराज थक्क झाले आणि विचारले, का रे तुझं नाव काय. राजे मला बैरजी नाईक म्हणतात. खरंच तू भविष्य जाणतोस. त्यावर बैरजी नाईक हसले आणि म्हणाले, राजे त्यात काय अवघड. अहो आता वैशाखाचा महिना, या महिन्यात मोर ओरडत नाही. मग मी ओळखलं इथंच पोरं असणार, मी यायच्या अगोदर तुम्ही तलवारीचे डाव खेळत होता.
मी येतास तलवारी लपवल्या, पण तुमच्या डोक्याला मुंडासा आहे ती. मुंडासा बांधून जिवरी कोण खेळतं का? महाराज, आणि मला पक्ष्यांचा आवाज बी काढता येतात. आणि रानातला कोणता पक्षी प्राणी कसा आणि कधी ओरडतो त्या आवाजावरून मी त्यांना ओळखतो. शिवराय खुश झाले आणि म्हणाले, तू आजपासून आमचा मैत्र गडी. बर्जी नाही खुश झाले आणि म्हणाले, मी माझ्या बाला विचारून उद्या येतो, पण महाराज एक विनंती आहे. या झाडावर बसलेल्या पोराला सांगा, मोराचा आवाज काढू नकोस. पावसाळ्यात मोर आणि उन्हाळ्यात पावशी ओरडते, तेव्हा पावशीचा आवाज काढ, नाहीतर मोठ्या माणसांना संशय येईल. ही बुद्धिमत्ता पाहून महाराज थक्क झाले आणि एक नवा सवंगडी मिळाल्याने ते आनंदित झाले. शिवराय आता बैरजी नाईकांबरोबर तलवारबाजी इतर खेळतच होते, पण आता रानातल्या वाटा, चोर वाटा, डोंगर चढणे उतरणे यांचा खेळ पण ते खेळू लागले. आणि यात पुढे असायचे ते बैरजी नाईक. रानातून वाट कशी काढावी, चुकले तर जागा कशी शोधावी, असे अनेक प्रकारचे शिक्षण वजा माहिती बैरजी नाईक पुढे लागून करायचे. आणि म्हणूनच ते बालवयातच महाराजांच्या लुटपुटूच्या लढाईपासून ते एखाद्या किल्ल्याची माहिती हातोहात काढून आणण्याचं काम करायचे. तेव्हापासूनच शिवाजी महाराज त्यांना गुप्तहेर असे म्हणायचे. शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली तेव्हापासून बैरजी नाईकांच्या कार्याला सुरुवात झाली. सुरुवातीला जे जे किल्ले महाराजांनी घेतले त्याची सगळी माहिती बैरजी नाईक पुरवायचे. इतकेच काय, जावळीचा पाडाव करायच्या आधी जावळीची वित्त बातमी आणि मुरारबाजीसारखं सोनं जावळीत आहे आणि ते आपल्याला हवं आहे हे बैरजी नाईकांनी सांगितलं होतं. आणि बाजी प्रभूंसारखे हिरे कृष्णाजी बांदलकडून स्वराज्यात आणले ते कामसुद्धा बैरजी नाईकांनीच केलं. ज्यावेळी अफजलखान प्रतापगडावर आला त्यावेळी पंढरपूरपासून बैरजी अफजलखानाच्या सैन्यामध्ये होता. अफजल महाराजांचा निमित्त करून घातच करायला आलाय, त्यामुळे त्यांना शस्त्रानेच उत्तर द्या हे बैरजी नाईकांनीच महाराजांना सांगितलं होतं. तो येताने आपल्या जनानखान्यातील सगळ्या बायका मारून आलाय, तो छत्रपती शिवाजी महाराजांना खूप घाबरलाय, याचाही फायदा घ्या, ही माहिती काढणारे बैरजी नाईकच होते. शाहिस्तेखानाच्या लाल महालात शिरण्या अगोदर कारतलब खानाला उंबरखिंडीत मारायचा सल्ला बैरजी नाईकांनीच दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाच्या लाल महालामध्ये शिरले तेव्हा त्याच्या उठणे बसण्याच्या तपशिलासह सगळी माहिती शिवरायांना बैरजी नाईक यांनीच कळवली होती. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाला धडा शिकवू शकले. जसा श्री शंकराच्या कपाळावर तिसरा डोळा होता आणि तो संकटाच्या वेळीच उघडला जायचा, तसा महाराजांचा बैरजी नाईक हा तिसरा डोळा होता. बैरजी नाईक यांच्या गुप्तहेर खात्यामध्ये 3 ते 4 हजार गुप्तहेर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या अगोदर औरंगजेब बादशाहबरोबर बैरजी नाईक पानविडा खाऊन आले होते. आणि म्हणूनच महाराज आग्र्यात बंदीखान्यात असताना शिवरायांचा दुसऱ्या ठिकाणी नेऊन वध करा हा औरंगजेब बादशाहचा आदेश बैरजी नाईक यांनी पकडला आणि जलद हालचाली करून महाराजांना आग्र्यातून बाहेर काढले आणि स्वराज्य वाचवले. महाराजांना आग्र्याला जाताना 3 महिने लागले, पण येताना 40 दिवसांमध्ये महाराज महाराष्ट्रामध्ये आले. आणि येताना आनंद बैराग्याच्या वेशामध्ये आले होते आणि ह्या वेशाची कल्पना देखील बैरजी नाईक यांचीच होती. साक्षात जिजाऊ माऊली देखील आपल्या पोटच्या गोळ्याला ओळखू शकली नव्हती, अशी सारी करामत बैरजी नाईकांनी केली होती. पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटका करण्यासाठी महादेव हेराला बैरागी बनून पाठवले ते बैरजी नाईकांनीच पाठवले होते. सुरतेची लूट करताना देवळे, मंदिरे, मशिदी, चर्च आपले परके आणि लुटायचे कोणाला ते नावानिशी महाराजांना बैरजी नाईकांनीच कळवले होते. बैरागी ते भिकारी बनण्यामध्ये त्यांचा हात खंडा होता. सुरत लुटतेवेळी सुरतचा इंग्रज वकारवाला जॉर्ज ऑक्झेडन याच्या ऑफिसच्या दारात एक भिकारी 1 महिनाभर भीक मागत होता आणि हा इंग्रज अधिकारी त्याला दररोज 1 नाणे द्यायचा. दररोज चेहरा पाहून हा भिकारी ओळखीचा झाला होता. सुरत लुटल्यानंतर हा भिकारी गायब झाला आणि त्यानंतर ज्यावेळी हा अधिकारी शिवराज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर आला त्यावेळी 1 चेहरा त्या अधिकाऱ्याला ओळखीचा वाटला.
आणि ज्यावेळी अष्टप्रधान मंडळातील एकेका प्रधानांचे नाव घेतले आणि ओळखीच्या चेहऱ्याचे म्हणजेच बैरजी नायकांचे नाव घेतले, त्यावेळी इंग्रज अधिकारी जॉर्ज ऑक्झेंडन याने कपाळाला हातच लावला आणि पटकन खालीच बसला, कारण एक महिना वखारीच्या दारात भीक मागणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो बैरजी नायकच होता. याचे वर्णन त्याने आपल्या पत्रामध्ये करून ठेवले आहे. शिवरायांना कदाचित उद्या देवही मानतील आणि ते आपले देवच आहे, पण बैरजींनी त्यांना आग्र्यामध्ये आणि विजापुरात देवच बनवले होते. म्हणून आग्रा भेटीच्या वेळी शिवरायांना पाहायला लोकांनी दूतर्फा गर्दी केली होती. असे हे बैरजी यांनी आदिलशहाला आपल्या हाताने मदिरेचा ग्लास दिला होता आणि माहिती काढून आणली होती. बैरजी जसे सोंगे करण्यामध्ये माहिर होते, तसेच अनेक भाषा बोलण्यामध्ये खूप चतुर होते. बिरबलासारखे चातुर्य बैरजींच्या ठाई होतं आणि म्हणूनच कुणाकडून काय माहिती हवी आहे ती ते चटकन ओळखायचे. कधीकधी मृत्यूचा दरवाजा ठोठावून शिवरायांसाठी ते माहिती गोळा करीत होते. शिवरायांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंत स्वराज्य हेच आपले ध्येय मानणारा हा वीर शेवटी शिवरायांच्या निधनानंतर कोलमडलाच आणि आयुष्यभर महादेवाचा जसा नंदी तसा शिवरायांना नंदी बनून साथ देणारा हा वाटाड्या शेवटी भोपाळगडावर लढताना जखमी झाला आणि भोपाळगडच्या पायथ्याशी येऊन श्री शंकराच्या मंदिरामध्ये या शिवबाच्या नंदीनं आपला प्राण सोडला. इतिहासामध्ये बैरजी नायकांबद्दल खूप त्रोटक माहिती आहे. कदाचित यातच एक गुप्तहेर म्हणून बैरजी नाईक यशस्वी झाले असे मला वाटते. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा आणि आवडल्यास आमचे राजमुद्रा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी.